मध्ये भर पडणारा हा प्रोजेक्ट आहे. 2015 ला हा प्रस्ताव मला वाटतं दत्ता दनकोड्यांच्या काळात आला. आज आम्हाला आनंद वाटतोय की महानगरपालिकेत एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रोजेक्टच्या डीपीआर ला मंजुरी मिळते हा पुणेकरांसाठी आनंदाचा दिवस आहे. 44 किलोमीटरचा हा प्रकल्प आहे. साबरमतीचा 15-16 किलोमीटरचा आहे. नागपूरचा 13-14 किलोमीटरचा आहे. आपल्याला अभिमान पाहिजे की आपली मुळा मोठा जे आहे त्याची लांबी 44 किलोमीटर आहे. मला वाटतं भारतामध्ये कमी ठिकाणी मला वाटतं एवढा मोठा अपडेट आपल्याकडे आहे. याच्यामध्ये रेड लाईन ब्ल्यू लाईन संदर्भामध्ये अनेक चर्चा केली आणि डीपी मध्ये त्याचा उल्लेख सुद्धा केलेला आहे. मला वाटतं डीपी मध्ये त्याचं नोंद सुद्धा केली. हा प्रोजेक्ट करत असताना मला वाटतं राजेंद्र सिंग यांची माझी एकदा भेट झाली महानगरपालिकेमध्ये. त्यांनी त्यावेळी सांगितलं की हा प्रोजेक्ट पुणे शहरामध्ये तुमचे कितीतरी प्रोजेक्ट असतील अनेक प्रोजेक्ट असतील त्याच्यापेक्षा हा प्रोजेक्ट फार महत्वाचा आहे. जर तुम्ही हा प्रोजेक्ट जर केला तर पुण्याचं नाव ह्या जगाच्या नावलौकिक होणार आहे. असा प्रोजेक्ट आहे. राजेंद्र सिंगने त्यांचं आयुष्य पूर्ण या पाण्या संदर्भामध्ये नदी सुधार योजना संदर्भामध्ये साऱ्या भारतात जाऊन केलं त्यांना आज लोक बोलत असतात. आणि मला वाटतं त्यांची सुद्धा या प्रोजेक्ट मध्ये खूप महत्वाची भूमिका आहे. मला वाटतं की अनेक कन्सल्टंट असतील साबरमतीच्या धर्तीवर आपण कन्सल्टंटला सांगितलं बोलवलंय पण हा प्रोजेक्ट करत असताना यातल्या अडचणी त्रुटी आहेत मला वाटतं दूर करून हा प्रोजेक्ट करणार आहोत. पुणे शहरामध्ये रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट आला मला वसंतपर्यंत शब्द आठवतात किंवा किशोर शिंदे हे सर्वजण होते. मागच्या टर्ममध्ये ते गुजरातला गेले. त्यांनी सांगितलं की तिथली बीआरटी चांगली आहे. साबरमती संदर्भातला जो प्रोजेक्ट आहे हा बघण्यासारखा आहे. आपल्या नगरसेवकांना पुणेकरांना एखादा बाहेरचा प्रोजेक्ट हवासा वाटतो पण ज्यावेळी हा पुण्यामध्ये येत असतो त्याच्या वेळी त्याच्यातल्या आई अडचण आहे हा होईल का ही शंका करण्यापेक्षा पुण्यात हा प्रोजेक्ट कसा होईल याच्यावर आपण चर्चा करायला पाहिजे. दुसरं महत्वाची की सांगितलं की त्याची लांबी किती असणार आहे त्याच्यामध्ये पाणी थांबणार आहे का. आज पुणेकरांना प्यायला पाणी नाहीये काय परिस्थिती होणार आहे. खडक वास आपल्याजवळ 5 डॅम आहे. मला वाटतं की तुम्ही सांगितलं की आपण नेहमी पाठवत असतो की आपल्याला पाणी द्या शेतीला पाणी नाहीये. या पुणे शहरामध्ये त्याची पातळी राखण्यासाठी या डॅममधून पाणी घेऊन वेळ पडली तर आपण लहासाचं सुद्धा पाणी याच्यासाठी घेऊ आणि जेणेकरून पुढच्या काळामध्ये हा प्रकल्प चालू आहे. प्रकल्पाची अडचण नाही पाण्याची अडचण नाही मला इच्छा असली तर मला वाटतं अनेक प्रकल्प तो हा घेऊ शकतो करू शकतो. आम्हाला कोणाचा फोन यायची गरज नाही. आम्हाला शून्य नगरसेवक आहोत. नागरिकांना आम्हाला बहुमताने निवडून दिले आणि पुणे शहरामध्ये कुठले प्रोजेक्ट करायला पाहिजे कुठले करायला नाही पाहिजे या संदर्भात जाणीव आज आम्हाला अभिमान वाटतोय. एक वर्ष पूर्ण होत असताना पुणे शहरामध्ये असंख्य विषय आज आम्ही मार्गी लावली. मेट्रोचा असू द्या शिवसृष्टीचा असू द्या त्याच्यानंतर सायकल ट्रॅक योजना असू द्या कचऱ्याचा उपविधी असू द्या अनेक विषय अनेक वर्ष या पुणे शहरात प्रलंबित असताना नदी सुधार योजना ही शहरामध्ये येते. आज आम्हाला आनंद वाटतोय. मागास एक नगरसेवक म्हटला बिमले साहेब आपण सर्व भाग्यवान आहोत. या वर्षभराच्या काळामध्ये शहरातले रखडलेले विषय आज आपल्या काळामध्ये मला वाटतं मंजूर होतात. मला वाटतं पुणेकरांसाठी नवीन प्रकल्प येत असतील स्वप्न असतं. 24/5 संदर्भामध्ये अनेकांनी त्रुटी काढल्या हा प्रकल्प असा आहे हा होणार नाहीये पण 24/5 सर्व सुद्धा त्याला मंजुरी मिळाली. मला वाटतं ह्या पुणे शहरामध्ये आपण भाग्यवान आहोत की अशा प्रकारचे प्रकल्प येत आहेत. केंद्र सरकार असू द्या राज्य सरकार असू द्या यांच्या माध्यमातून आपल्याला निधी मिळणार आहे मदत मिळणार आहे पण मला वाटतं पुणेकर म्हणून आपल्याला या संदर्भामध्ये भूमिका घेतली पाहिजे की हा प्रोजेक्ट झाल्यानंतर पुणे शहरामध्ये आपल्याला एक चांगल्या प्रकारचं मी जेव्हा प्रेसिडेंट बघितलं मागच्या वेळी सांगितलं की 5-7 किलोमीटरला 600 कोटी रुपये लागणार आहेत आणि मला वाटतं वसंत मोरे इथं असतील राज ठाकरे साहेबांची आम्ही प्रेसिडेंट बघितलं त्यांची पण कल्पना चांगली आहे. माझं ऐकून विनंती आहे की राज साहेबांनी सुद्धा जे आपल्याला सांगितलंय प्रेसिडेंट दिलेलं आहे त्यातली सुद्धा आपल्याला काय माहिती आज घेता येईल का. अजून नागरिकांच्या सूचना असतील लोकप्रतिनिधीच्या सूचना असतील याच्यामध्ये आपण ऍड करू आणि हा प्रकल्प पूर्णपास घेऊ. आज या डीपीआर ला या पॉलिसीला आपण मंजुरी देतो. मला सांगितली एसपीयू कंपनी म्हणजे राज्य 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 स्मार्ट सिटी मध्ये तुम्ही पण काम करताय आम्ही पण काम करतोय पण मागे आयुक्तशी बोलताना आम्ही अशी चर्चा केली डेप्युटी साहेब आहेत ह्याच्यामध्ये महापौर प्रमुख असतात महापौर आहेत सभागृह नेते स्टँडिंग कमिटी विरोधी पक्ष सर्व गटनेते असतील शहर सुधारणाचे अध्यक्ष असतील आणि अधिकारी असतात. ह्या कंपनीमध्ये महानगरपालिकेचे प्रतिनिधी असतात कारण का की पुणे महानगरपालिकेमध्ये काम करत असताना असं जे प्रोजेक्ट आहे वेगळी कंपनी केल्यानंतर त्याला वेगळ्या अधिकाऱ्या एक बजेट येऊ शकतं एक कंपनीच्या माध्यमातून आपल्याला काम करता येतं. महापालिकेतले अनेक विषय करत असताना अधिकाऱ्यावर ताण येऊ शकतो. मला वाटतं त्यातल्या जाचक गाठी असतील अडचणी असतील त्या तुम्ही आपण म्हणून दूर करूया. मला वाटतं एसपीओ कंपनी संदर्भामध्ये ज्या आपल्या अडचणी होत्या लोकप्रतिनिधी म्हणून आपण त्याच्यामध्ये असणार आहोत आणि वेळोवेळी या संदर्भामध्ये आपण त्याच्यावर आवाज उठ
गोष्ट की या संदर्भामध्ये सांगितलं की कन्सल्टंट फी किती असली पाहिजे. माझं म्हणणं साहेब अपोलेट करत असताना अपोलेटरांचे पैसे याच्यामध्ये आहे, राज्य सरकार असेल किंवा आपण ते पैसे जमा कमीत कमी फी मध्ये कन्सल्टंट येऊन हे पुणेकरांचे पैसे वाचले पाहिजे आणि हा प्रोजेक्ट व्हायला पाहिजे. मला असं वाटतं की आज नगरसेवकांनी जी आपली मतं मांडली त्या मताचा आपण विचार करू आणि तसं राजेंद्र सिंग सुद्धा मला सातत्याने या विषयात त्यांचा सुद्धा आपल्याला मार्गदर्शन झालेलं आहे तर सर्वांचं मत घेऊन याच्यातल्या अडचणी दूर करून हा प्रकल्प करावा. एसपी संदर्भामध्ये मला वाटतं सर्व लोकप्रतिनिधी यामध्ये असतील अधिकारी असतील यांच्या माध्यमातून हा प्रकल्प करून मला वाटतं आज पुणे शहरासाठी हा प्रकल्प मंजूर होतोय.